मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये आपल्याला सेकंड चॅनल ॲड करायचं असेल तर इथं आता ॲड केलेलं आहे बघा, नित्या केसपोड यांनी यांचं सेकंड चॅनल आहे, यांनी इथं ॲड केलेलं आहे. अशा पद्धतीने आपल्या चॅनलमध्ये सुद्धा आपण दुसरं चॅनल ॲड करायचं असेल तर ते कशा पद्धतीने करायचं आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ कंटिन्यू पाहा, स्किप करू नका, व्हिडिओमधील तुम्हाला डिटेल्स समजणार नाहीत. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आपलं ज्या चॅनलचं आपल्याला इथं डबल चॅनल इथं टाकायचं असेल तर त्या चॅनलची लिंक कॉपी करून ठेवायची आहे आणि त्याचं नावसुद्धा आपण लिहून ठेवायचं आहे कुठेतरी साईटला सेपरेट, किंवा आपल्याला पार्ट जरी असेल तरी चालते. तर याच्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला काय करायचं, क्रोम ब्राउझर ओपन करून घ्यायचं आहे. क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर वरती आपल्याला डेस्कटॉपवरती थ्री डॉटमध्ये जाऊन डेस्कटॉप साईटला इथं ऑन करून घ्यायचं आहे. डेस्कटॉप साईटला इथं ऑन केल्यानंतर आपल्याला डेस्कटॉप साईडला आपला चॅनल ओपन होऊन जाईल. कॉम्प्युटर साईडला ओपन केल्यानंतर डायरेक्ट इथं वरती आपल्या चॅनलच्या लोगोला क्लिक करायचं आहे. इथं चॅनल लोगोला क्लिक केल्यानंतर डायरेक्ट आपला इथं चॅनल आपल्याला असं इथं अशा पद्धतीने दिसून जाईल वरच्या कोपऱ्यात आपलं चॅनल. तर इथं युअर चॅनलला प्रेस करून धरायचं आहे आणि ओपन इन न्यू टॅब म्हणायचं आहे. ओपन इन न्यू टॅब म्हणल्यानंतर खालच्या बाजूला नवीन टॅब ओपन होईल तर त्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपलं चॅनल इथं असं ओपन होऊन जाईल. चॅनल ओपन झाल्यानंतर डायरेक्ट आपण इथं कस्टम चॅनल म्हणून ऑप्शन दिसून जाईल तुम्हाला. वरती कस्टम चॅनल आपल्याला ऑप्शन दिसून जातो आहे वरच्या कोपऱ्यात, त्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर डायरेक्ट आपण लोडिंग झाल्यानंतर इथं खालच्या बाजूला इथं आपल्याला फीचर्स सेक्शन आपल्याला दिसून जाईल. तर इथं इकडच्या बाजूला गेल्यानंतर ॲड सेक्शन आपल्याला ऑप्शन दिसून जातो बघा. चॅनल ओपन केलं कस्टमाईज झाल्यानंतर खालच्या बाजूला आपल्याला लेआउट, ब्रँडिंग, बेसिक अशा ऑप्शन दिसून जातात. तर इथं खालच्या बाजूला डायरेक्ट कोणत्याही ऑप्शनला न हे करता डायरेक्ट इथं फीचर्स सेक्शन आपल्याला दिसतो बघा. फीचर सेक्शनच्या स्टेट समोरच बाजूला एक ॲड सेक्शन म्हणून ऑप्शन आहे तर त्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे खालच्या बाजूला इथं आपल्याला फीचर्स चॅनल म्हणून ऑप्शन येतो. इथे ॲड सेक्शनला क्लिक केल्यानंतर खालच्या बाजूला इथं फीचर्स चॅनल ऑप्शन येतो, त्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर डायरेक्ट आपण इथं आता ह्याला टायटल टाकून टाकायचं आहे. इथं आपलं चॅनलचं किंवा आपलं नवीन इथं मी टाकतो माय न्यू चॅनल, माय न्यू चॅनल असं टाकून घ्यायचं आहे. असं टाकल्यानंतर त्याला फिंगर साईडने थोडं छोटं करून घ्यायचं आहे. इथं खालच्या बाजूला इथं सेकंड ऑप्शन दिसतो, वरती बाजूला आपलं नवीन चॅनल असं टाकल्यानंतर खालच्या बाजूला सेकंड ऑप्शन येतो. तर त्या सेकंड ऑप्शनमध्ये आपल्या चॅनलचं नाव टाकायचं आहे, जे आपण चॅनल आपल्या चॅनलवरती डबल लावणार आहे तर त्या चॅनलचं इथं नाव टाकून घ्यायचं आहे. मी नाव टाकून घेतो. इथं चॅनलचं नाव टाकल्यानंतर इथं आपल्याला अशा खालच्या बाजूला इथं चॅनल दिसून त्याला टिक मार्क करून घ्यायचं आहे. टिक मार्क केल्यानंतर त्याला आपण छोटं करून घ्यायचं आहे. असं छोटं केल्यानंतर इथं खालच्या बाजूला डन ऑप्शन येतो बघा. तर त्याला डनला असं इथं क्लिक केल्यानंतर तर डनला असं क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर वरच्या बाजूला पब्लिश म्हणून ऑप्शन येतो, तर त्या पब्लिशला आपण क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर ते चॅनल आपल्या चॅनलमध्ये ॲड होऊन जाईल. मी तुम्हाला आपल्या चॅनलमध्ये डायरेक्ट घेऊन दाखवतो कशा पद्धतीने ते ॲड झाले असेल ते. तर मित्रांनो, इथं यूट्यूब चॅनल ओपन करून घ्यायचं आहे. चॅनल ओपन केल्यानंतर युअर चॅनलमध्ये जायचं आहे. युअर चॅनलमध्ये गेल्यानंतर इथं होममध्ये आपल्याला खालच्या बाजूला ते चॅनल आपल्याला इथं दिसून जाईल, किंवा त्या इथल्या आपल्या अबाउट सेक्शनमध्ये सुद्धा इथं आपल्याला चॅनल सेक्शनमध्ये इथं आपल्याला हे चॅनल आपल्याला दिसून जातं. तर अशा पद्धतीने आपण चॅनल ॲड करायचं आज आपण या व्हिडिओमध्ये शिकलेलो आहो. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत पुन्हा भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये. जय हिंद, वंदे मातरम.